मी तयार केलेले आहेत आज पाच प्रकारच्या पाच चपात्या। तसे तर चपातीमध्ये भरपूर प्रकार आहेत चपाती तयार करायचे। मराठीमध्ये म्हणतात पोळी, तर ही एक नंबर चपाती, दोन नंबर चपाती, तीन नंबर चपाती, चार नंबर चपाती आणि पाच नंबर चपाती। ह्या चपात्या मी कशा तयार केलेल्या आहेत याची रेसिपी पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी माझ्या चॅनेलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार मैत्रिणीनो, छाया किचनमध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला चपात्या बनवून दाखवणार आहे। तर मी चपाती कशी तयार करते हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे। त्यासाठी घेतलेलं आहे मी चवीनुसार मीठ, हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे मी पीठ, पाणी आणि तेल। तर चला आज मी चपात्या कशा बनवते हे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। आवडला तर लाईक करा, शेअर करा। एक मोठं ताट घेतलेलं आहे मी। आता आपण पीठ मळायला घेऊया। गव्हाचं पीठ मी घेते, याच्यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ आणि आता आपण पीठ मळायला घेऊया। सगळ्यात पहिले आपण घट्ट पीठ मळायचं आहे। थोडं थोडं पाणी घेऊन पीठ आणि मीठ एकजीव करायचं आहे। बघा तुम्ही जास्त पाणी घालताल तर पीठ पातळ होईल, म्हणून थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। चपात्या खरं तर पीठ मळण्यावर असतात। आपण जितकं चांगलं आणि मऊ पीठ मळू तेवढ्या चपात्या आपल्या चांगल्या तयार होतात। आणि चपात्या करताना जे चपातीमध्ये तेल वगैरे लावतात त्यामुळे पण चपात्या खूप भारी बनतात। हे बघा थोडं थोडं पाणी घेऊन मी पीठ मळत आहे। हे बघा थोडं थोडं पाणी घेऊन मी हे पीठ पूर्ण घट्ट केलेलं आहे। आता सगळं मिक्स करून घेते मी। आधी असंच आपण मिक्स करून घ्यायचं। बघा मी सगळं असं घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे। पाणी टाकून थोडं थोडं पाणी घेऊन एकदम घट्ट मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला जसं पाणी लागेल तसं पाणी टाकून दोन्ही हाताने व्यवस्थित पीठ मऊ एकदम छान मळून घ्यायचं आहे। बघा दोन्ही हाताने जेवढं आपण छान पीठ मळू ना तेवढ्या चपात्या मस्त होतात आणि पीठ एकदम मऊ करायचं आहे आपल्याला। हे बघा असं आणि थोडं थोडंच पाणी घ्यायचं आहे, जास्त पाणी नाही घ्यायचं। पाणी घेऊन व्यवस्थित असं मळून घ्यायचं। मोठं ताट आहे ना तर ते जरा हलतं आहे, त्यामुळे माझ्या मुलाने ताट पकडलेलं आहे, कारण मला दोन्ही हाताने व्यवस्थित पीठ मळता यावं म्हणून। हे बघा असं पीठ मळायचं। हे बघा थोडं थोडं पाणी घेऊन असं करायचं सरळ आणि नंतर मळून मळून त्याला। हे बघा असं पीठ मळायचं। जेवढं जास्त मळू तेवढं पीठ चांगलं मऊ होणार। हे बघ पाणी घ्यायचं, पाणी टाकायचं आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं। हे बघा असं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आणि खूप छान आणि मऊ झालेलं आहे पीठ। हे आपलं आता चपात्यासाठी पीठ मळून झालेलं आहे। आता हे चपात्याचं पीठ मी व्यवस्थित असं ठेवते आणि चपात्या बनवण्यासाठी लागणारं सुखं पीठ एका बाजूला घेते। बघा चपात्यासाठी माझं एकदम मस्त पीठ मळून झालेलं आहे आणि चपात्या बनवण्यासाठी सुखं पीठ मी एका साईडला घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण 10 मिनिटं भिजत ठेवायचे, म्हणजे भिजत म्हणजे असं भिजू द्यायचं पीठ की मस्त चपात्या तयार होतील। माझी आई नेहमी बोलते पीठ मळल्यानंतर 10 मिनिटं थोडंसं भिजू द्यायचं, म्हणजे पीठ मुरलं की चपात्या भारी बनतात। 10 मिनिटं झालेली आहेत, पीठ छान भिजलेलं आहे। तर आता आपण चपात्या बनवायला घेऊया। तर पळपूट बेलणं घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे चपातीसाठी आणि मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे। तवा छान गरम होतोय तोपर्यंत आपण चपाती लाटायला घेऊया। चला आता आपण चपाती बनवायला घेऊया। हाताला थोडं पीठ लावून घेते,
चपातीचा गोळा घेते. पहिली चपाती सुक्की आणि साधी चपाती बिना तेलाची, एवढा गोळा घेतलेला आहे. पूर्ण गोळ्याला आपण पीठ लावून घ्यायचं, पळपुटावर ठेवायचं आणि मस्त अशी गोल चपाती लाटून घ्यायची. त्याला तेल लावायचं नाहीये, फक्त अशी गोल चपाती लटायची. जर पीठ खाली चिटकत असेल तर थोडस आपण वरून सुख पीठ लावायचं. सुखी चपाती बनवायची आहे, फक्त अशीच आपल्याला गोल चपाती लाटायची. ही झाली पहिली चपाती. एक चपाती आपली पहिली तयार झालेली आहे. आता ही आपण तव्यावर टाकूया, तवा छान गरम झालाय. ही पहिली मी चपाती शेकून घेते. हे बघा, आता पलटी करते मी चपाती, खालच्या साईडने अशी शेकून घ्यायची आहे. आता दुसऱ्या साईडने जरा व्यवस्थित छान शेकून घ्यायची, ती कशी ते बघा. आता खालच्या साईडने मस्त शेकून निघाली चपाती. हे बघा, दाखवते तुम्हाला पलटी करते. हे बघा किती छान आणि मस्त शेकली आहे. आता चपाती फुगणार. हे बघा, ही झाली आपली सुक्की चपाती. पलटी करते, बघा मस्त आणि छान चपाती शेकली आहे. पलटी करून आणि व्यवस्थित चपात्या शेकून घ्यायच्या. बघा, ही झाली आपली एक सुक्की चपाती. एक चपाती तयार झालेली आहे, प्लेटमध्ये काढून घेते. आता तुम्हाला दोन नंबर चपाती दाखवते. हाताला पीठ लावून घेते, चपातीचा एक गोळा घेते, असं गोल पूर्ण करून घ्यायचं व्यवस्थित, कारण पीठ तर छान मऊ आहे. आणि त्याला पीठ लावून घेते मी. आता ही चपाती पळपुटावर ठेवायची. आता चपातीचा गोळा ठेवलेला आहे बघा मी. आता ही दोन नंबर चपाती, ही चपाती पूर्ण अशी लाटून घ्यायची आणि ह्याला असं गोल करायचं, मधोमध असं पॅक करायचं. आणि ह्या साईडला आणि ह्या साईडला तेल लावून घ्यायचं आणि चपाती फोल्ड करायची. चपाती फोल्ड केल्यानंतर ह्याला मी पीठ लावून घेते. पीठ लावल्यानंतर आता ही चपाती आपल्याला लाटायची आहे. बघा, मी चपाती लाटायला घेते. आता खाली चिटकेल म्हणून आपण सुख पीठ वरून लावायचं. व्यवस्थित लावायचं आणि चपाती लाटून घ्यायची गोल. चपाती बघा गोल छान लाटून झालेली आहे. आता तव्यावर आहे ना, मी तेल टाकणार आहे. तव्यावर चारी बाजूला मी तेल टाकून घेते. आता याच्यावर टाकते मी चपाती. ही चपाती दोन नंबर. आता आपण मस्त चपाती शेकून घेऊया. चपाती मी आता पलटी करून घेते. हे बघा, चपाती मी पलटी केली. आता खालच्या साईडने मस्त शेकून घेऊया. आता परत आपण ही चपाती पलटी करूया. हे बघा, आता या चपातीला लावायचं तेल. चपातीला मस्त तेल लावून घेते मी. बघा, आता परत चपाती पलटी करूया आणि परत आपण दुसऱ्या साईडने तेल लावून घेऊया. चारी बाजूला मस्त तेल लावून घ्यायचं आहे. आता परत पलटी करायची. चपाती अशी भाजायला वेळ लागत नाही. हे बघा, मस्त शेकून घ्यायची खूप छान आणि मस्त. आता ही चपाती आपली दोन नंबर चपाती तयार झालेली आहे. मी एका प्लेटमध्ये चपाती काढून घेते. झाली दोन नंबर चपाती. दोन चपात्या झालेल्या आहेत. आता तुम्हाला तीन नंबरची चपाती दाखवते. हाताला पीठ लावून घेते आणि चपातीचा गोळा घेते. पीठ लावून घ्यायचं. आता पोळपुटावर ठेवते. हे बघा, आता मी तुम्हाला तीन नंबर चपाती दाखवते. हे परत आपण असं करून घ्यायचं आणि पूर्ण चपातीला असं तेल लावून घ्यायचं. हे बघा, छान तेल लावायचं आणि ह्याचे तीन भाग करायचे असे. ही चपाती पलटी इकडून आणि ही चपाती इकडून अशी पलटी करायची. आता ह्याला मी पीठ लावून घेते. चपातीला मी पीठ लावून घेतलंय.
ह्याला असा राउंड करून घेते। हे बघा असं राउंड करून घेते म्हणजे मस्त चपाती लागता येते। आता ह्याला थोडंसं वरतून आणि खालच्या साइडने पीठ लावून घेते। आता ही चपाती आपण लाटायला घेऊया। आता आपण चपाती लाटून घेऊया, 3 नंबरची चपाती। आता आपण पीठ लावून घेऊया म्हणजे खाली चिटकणार नाही। पलटी करून पण आपण थोडं पीठ लावून घेऊया। आता ही मस्त अशी गोल चपाती लाटून घेऊ। हे बघा मस्त अशी ही गोल चपाती 3 नंबर तयार झालेली आहे। आता तव्यावरती आपण तेल टाकून घ्यायचं म्हणजे खाली चपाती चिटकत नाही। आता याच्यावर मी टाकते चपाती। तर चपाती छान आपण शेकून घेऊया। चपाती आपण पलटी करूया, खालच्या साईडने मस्त शेकून घेऊया। आता पलटी करते चपाती, बघा छान मस्त शेकली गेलेली आहे। आता आपण ह्याला चांगलं तेल लावून घेऊया। पलटी करूया, परत आपण तेल लावून घेऊया। बघ मस्त शेकून घ्यायची छान आणि मस्त खायला पण भारी लागतात अशा चपात्या। आतून बाहेरून चांगलं तेल लावून घ्यायचं आणि छान शेकून घ्यायचं चपात्या। बघा किती छान आणि मस्त ही 3 नंबरची चपाती शेकली गेली आहे। प्रत्येक चपाती वेगळी बनवताना प्रत्येक वेळी वेगळी चपाती शेकली जाते म्हणजे त्याच्यावर डिझाईन जी आहे ती वेगळी होते। आता ही चपाती फोल्ड करते मी। चपाती प्लेटमध्ये काढून घेते। चपाती करण्यासाठी चपातीचा गोळा घेतला, त्याला पीठ लावून घेतलं। आता तुम्हाला मी 4 नंबर चपाती बनवून दाखवणार आहे। हे बघा चपाती अशी गोल लाटून घ्यायची आणि याला तेल लावायचं, पूर्ण राऊंडमध्ये तेल लावायचं आणि ह्याच्यावर टाकायचं सुखं पीठ। चपाती पलटी करायची अशी आणि ह्याच्यावर पण आपण तेल लावून घ्यायचं, ह्याच्यावर पण टाकायचं सुखं पीठ। आता ही चपाती फोल्ड करायची। आता मी पीठ लावून घेतलेलं आहे। आता ही चपाती मी अशी राऊंडमध्ये करून घेते म्हणजे मस्त चपाती लागतंय। हे बघ आता ह्याला वाजून पीठ लावून घेते आणि याची चपाती आपण गोल लाटायला घेऊ। खाली चिटकेल म्हणून पीठ लावून घ्यायचं। चपाती लाटून घ्यायची। बघा ही पण आपली चपाती तयार झालेली आहे। तव्यावर मी तेल टाकून घेते आणि याच्यावर टाकते चपाती। ही 4 नंबर चपाती। चपाती आपण पलटी करून घेऊ। बघा आता खालच्या साईडने पण आपण मस्त शेकून घेऊया। पलटी करूया चपाती आणि आपण ह्याला तेल लावून घेऊया। परत पलटी करून तेल लावून घेऊ आणि छान अशा चपात्या आपल्याला शेकून घ्यायच्या आहे। हे 4 नंबर चपाती वेगळ्या प्रकारे शेकली गेलेली आहे। बघा खूपच छान आणि मस्त। ह्याच्यापेक्षा मोठ्या चपात्या माझ्या असतात पण आता तुम्हाला दाखवायच्यात म्हणून जरा लहान चपात्या बनवते। बघा माझ्या घरातले सगळे म्हणतात तुझ्या एका चपातीतच आमचं पोट भरत। खूप छान आणि मस्त शेकून निघालेली आहे चपाती। आता ही चपाती मी काढून घे। हे बघा काढून 5 नंबर चपाती मी कशी बनवते ते बघा। ह्याला पीठ लावून घेते आणि ह्याला अशी वाटी तयार करायची राऊंड मध्ये। हे बघ अशी वाटी तयार करायची आणि हा छोटा चपातीचा गोळा घेतलेला आहे, ह्याला लावायचे तेलामध्ये पूर्ण बुडवून घ्यायचंय। हे बघ आणि हे आपण तेलात बुडवलेला ह्याच्यामध्ये भरायचा आणि आपण जसं पुरण भरतो आणि गोल करतो तशा प्रकारे करून घ्यायचं। आता हे फोल्ड करूया आपण। हा झाला 5 नंबर चपातीचा गोळा तयार झालेला आहे। आता ह्याला मी पूर्ण राऊंड करून घेते। आता ह्याला लावते मी पीठ। पीठ लावून घेतलंय छान। आता आपण ह्याची चपाती लाटायला घेऊया।
मसाला लावून घ्यायचं पीठ, दोन्ही साइडला पीठ लावून घ्यायचं आणि चपाती मस्त गोल लाटून घ्यायची। चपाती मी तयार करून घेतलेली आहे, परत तुम्हाला सारखं दाखवते मी। तव्यावर तेल का टाकायचं, चपाती चिटकणार नाही म्हणून। हे बघ, जरी 5 नंबर चपाती तयार झालेली आहे। आता ही छान शेकून घेऊया, चपाती पलटी करून घेऊया। बघ, आता दुसऱ्या साईडने पण आपण छान शेकून घेऊया। आता पलटी करूया चपाती आणि याला तेल लावून घेऊया। दुसऱ्या वेळेस पलटी करून तेल लावून घेऊ। आणि जेव्हा आपण चपाती चहा बरोबर चपाती खाण्यासाठी बदलतो ना, तेव्हा थोडीशी जाड असते चपाती आणि त्याच्यामध्ये मीठ थोडं जास्त असतं, कारण चहा चपाती खूप छान लागते। जेव्हा मी गावी जाईल तेव्हा तुम्हाला मी चहा आणि चपाती चुलीवर मी बनवून दाखवते। बघा, मस्त ही 5 नंबर पण आपली चपाती तयार झालेली आहे। आता बघा, 5 नंबरची चपाती शेकून झालेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। ह्या 5 नंबरच्या 5 प्रकारच्या 5 चपात्या मी तुम्हाला तयार करून दाखवलेल्या मैत्रिणीनो, 5 प्रकारच्या 5 चपात्या आज मी तयार करून तुम्हाला दाखवलेल्या आहेत। तर चपात्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या नवनवीन रेसिपी आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। परत आपण उद्या भेटूया नवीन रेसिपीसहित। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।